चाचू काय रे, काय झालं, मला का बोलवलं इथे? अनिश, माझं तुझ्याकडे एक काम आहे. ओहो, बताइए, हम आपके किस काम आ सकते हैं? अरे आपके लिए तो जान भी हाजिर है. नकोय ती मला, मला तिचा काही उपयोगही नाहीये. त्याऐवजी तू माझी जी मान अडकवली आहेस ना, ती मला परत हवी आहे. म्हणजे? ओके, हे बघ अनिश, तू कॉलेजमध्ये जा आणि त्यांना सांग की मी तुमच्या कॉम्पिटिशन साठी जज म्हणून येऊ शकत नाही. अरे पण तू त्यांना माझी परिस्थिती नीट समजावून सांग ना. एक मिनिट, कसली परिस्थिती? अनिश, अरुंधती आणि अनुष्काला मी एकत्र जज कसं करू? एक जण दुसरीपेक्षा सुपिरियर हे मी कसं ठरवू? सोपं आहे चाचू, कॉम्पिटिशन एका दिवसाची करे. अरे मग त्या दिवशी ज्यांनी बेटर गायलं असं तुला वाटतंय, तू त्याला बक्षीस दे. आणि बाय द वे, मी आणि ईशा सुद्धा गातोय, एकत्र नाही, एकमेकांविरुद्ध. छान, तुम्हाला ना माझं सुख बघवत नाही बहुते. मला ना यातलं कसलंच टेन्शन नकोय अनिश. ऐक ना, माझ्याकडे आणखी एक आयडिया. मी कॉलेजमध्ये येतो पण एक ऑडियन्स म्हणून येतो. मी सगळ्यांना चेअर करतो, जो जिंकेल त्याला माझ्यातर्फे एक बक्षीस जाहीर करा आणि मी नंतर सगळ्यांना पार्टी देतो. पण हा चांगला तो तितका बरा नाही हे मला प्लीज जज करायला लावू नका यार. उत्तम प्रस्ताव आहे, पण त्याचू कसं आहे ना, आता वेळ गेली. आमच्या कॉलेजनी तू जज म्हणून येणार आहेस हे ऑलरेडी अनाऊन्स केलंय. म्हणजे त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केल्या, पेपरमध्ये बातम्या आणि कॉलेजला होर्डिंग लावले आहेत. इतके फास्ट? अच्छा, म्हणजे मी हो म्हणणार हे तुम्ही गृहित धरलं होतं का? अरे चाचू, तू जज म्हणून येणार आहेस, अरुंधती मॅम स्टुडंट म्हणून गाणार आहे, यापेक्षा मोठा इव्हेंट काय असू शकतो? आणि तिथे किती यंग मुलं मुली आहेत यार, ज्यांचे तुम्ही इन्स्पिरेशन आहात. दिस इज नॉट फेअर अनिश, तू एकदा माझ्याशी बोलायला हवं होतस. चाचू, मी तुला विचारलं असतं तर तू हो म्हणाला असतं. अरे तू तिथे आलास तर फक्त आर्ट स्टुडंट्सला नाही, तू मॅनेजमेंटच्या स्टुडंट्सला पण चांगलं गाईड करू शकशील आणि त्यांना तू हवायस रे यायला. नो नो, बिग नो, मला तिथे अजिबात यायचं नाही अनिश. चाचू, तुला तिथे यायचंय आणि तुला भाषण पण करायचंय. माय फ्रिकिंग गुडनेस अनिश, तुझं काय करू मी यार. मला कॉम्पिटिशन साठी ऑल द बेस्ट म्हण, पण आता असं वाटतंय की मीच तुला ऑल द बेस्ट म्हटलं पाहिजे. सो ऑल द बेस्ट, आणि आता मला कॉलेजला जायचं, मी जाऊ का? जा, आणि जमलं तर प्लीज मला या संकटातून वाचव. अरे चाचू, ते तुला संकट वाटतंय पण मला माहिती आहे तू बायस होणार नाहीस. फक्त ते ईशाला माझ्यापेक्षा जास्त मार्क्स देऊ नको, नाही तर आयुष्यभर सुनवत राहील मला. बरं, मी आता जातो, बाय. आणि यू चिल, ओके? चल बाय. ओके बाय चाचू. अनिश, काय झाली, असं का बोलायला लागलीस तू? तुमचं काही भांडण बिंडण झालं का? एक वेळ भांडण झालं असताना तर सगळं सोपं होतं, कारण माहीत असतं, नक्की काय प्रॉब्लेम आहे हे समजत असतं, पण तसं काहीच नाही. अग, सगळे दिवस काही सारखे नसतात बाळा. नवरा बायकोमध्ये सुद्धा आंबट गोड होतच असतं. चार दिवस चांगले तर चार दिवस बी नसलेले. हल्ली ना आमचं कशावरच एकमत होत नाही ग. काय झालंय ना, त्याच्या डोक्यात वेगळं राहायचं होतं. मी त्याला विरोध केला, त्याला आत्ता बाळ नको होत, पण मी प्रेग्नेंट राहिले, मग मला बाळ हवं होत. अभी बाहेर राहायला लागला, म्हणजे त्याच्यातलं आणि माझ्यातलं बोलणं, बाहेर जाणं पूर्वीसारखं राहिलंच नाही का? तो बॉन्ड, ते कम्युनिकेशन, सगळंच मिसिंग वाटतंय आता. आणि घा, तू आता जे काही बोललीस ना, हे सगळे शब्द मला काही कळले नाहीत बाई. मला इतकंच माहिती आहे की अभिषेकराव डॉक्टर आहेत, त्यामुळे त्यांना काम करतच असावं लागणार नाही का? अगं, देवाचं काम करतात ते. सारखं असं बायकोबरोबर 24 तास राहता येईल का त्यांना सांग बरं? आई अगं, अभि 24 तास हॉस्पिटलमध्ये नसतो, बऱ्याचदा नसतो. अभि नाही आहे एवढा सोशल. एकीकडे तोच म्हणतो की मला फार गोतावळा नकोय, आणि दुसरीकडे सतत मी माझ्या मित्रांबरोबर आहे असंच सांगतो. मला ना कळतच नाही आई, आमच्यातलं अंतर वाढत चाललंय का? म्हणजे एक प्रकारचा कोरडेपणा आलाय आमचा. किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? 1.5-2 वर्ष. मग झालं तर, नव्याचे 9 दिवस संपले. नाही आई, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. गौरीबद्दल बोलायचं असेल तर मी काम करतोय, दुसरं काही बोलायचं असेल तर मी ऐकतोय. नाही, मला गौरीबद्दल नाही बोलायचंय. मग कोणाबद्दल? आईबद्दल. की आईने सिंगिंग कॉम्पिटिशन मध्ये भाग का घेतलाय? तिने जर तसं केलं तर सगळे कॉलेजमधले मित्र तुझ्यावर हसतील, एकटं पाडतील, एकूणच तुझ्या आयुष्यात तू एम्बॅरेस होशील
असं का काही नाही अश, मला त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाहीये. मी आता यावर बोलायला आलेच नाहीये. मला अनघाबद्दल बोलायचं. अनघाबद्दल का काय झालं? बरी आहे ना ती? अभी घरात नाहीये. काही फोन आला होता का त्याचा? नाही माहित नाही, पण ती खूप कंटाळती रे. अभी दादा इथे नसला ना की ती त्याला खूप मिस करते. तुला माहिती आज तिची आई तिला गावाला घेऊन जात होती तर ती नको म्हणाली. डिलिव्हरी सुद्धा इथेच करायची म्हणते. पण ती खूप उदास उदास असते रे. आज दुपारी रडत होती, जेवली सुद्धा नाही. हे सगळं तुला कसं माहित? अरे मी ना आजी आणि आप्पांचं बोलणं ऐकलं. आजी तिच्याशी बोलायला पण जात होती. ते म्हणाले की तिला जरा वेळ एकटीला राहू दे. पण मला ना एक्झॅक्टली अपोजिट वाटतं यश. अनघाला तिच्या डिलिव्हरीच्या इतक्या जवळ असं उदास नाही वाटू दिलं पाहिजे. आपण काहीतरी करूया का ज्याने तिला आनंदी उत्साही वाटेल? त्यासाठी ना आपल्याला अभिला परत आणावं लागेल, जे शक्य नाहीये. बरं, तो परत आला तरी धड वागेल्याची काहीच गॅरंटी नाही. कारण आई इथे राहते, आप्पांसाठी राहते, याचा त्याला राग आलाय. आणि सध्या तर काय तो आईवर जास्त चिडला असेल. त्याचं जाऊ दे, आपण अनघाचा विचार करू. ती अशी कंटाळलेली असते ना, मला बघवत नाही रे. काय करायचं? अभी दादा तिला बाहेर घेऊन जाणार होता. आपण तिला मुव्हीला घेऊन जाणार होतो, पण आजीने थिएटरला जायची परमिशन दिली नाही. आठवतंय तुला? हो. मग मग आपण घरातच मूवी थिएटर क्रिएट केलं तर करू शकतो ना. हा, म्हणजे लहानपणी आपण जसं पडदे लावून अंधार करून पिक्चर बघायचो तसं? येस. चालेल, कधी करूयात? उद्या? उद्या रात्री. ग्रेट, मग उद्या रात्री देशमुख घरात खास अनघासाठी स्पेशल स्क्रीनिंग होणार अशी दवंडी पिटून टाक. ओके. फिल्म कुठली? कुठली अनघाला आवडेल ती. चालेल, मी ना मी पॉपकॉर्न करते आणि कोल्ड्रिंक घेऊन येते. डन, बाकी बंदोबस्त मी करतो. आणि मी सगळ्यांना सांगते. हे अनघाला सांगू नकोस, तिला सरप्राईज द्यायचंय. चालेल, मज्जा. तिला जरा चेंज होईल ना रे. करेक्ट आहे. चला, मला माझे प्रॉब्लेम सोडवता येत नसले तरी मी कोणाच्या तरी उपयोगी येतोय, ते काही वाईट नाही. तुला तुझेही प्रॉब्लेम सोडवता येतात, फक्त तू घाबरतोस. बस बस. अगं, आपली ही अवस्था असते ना, ह्यात आपण बायका अगदी पुरत्या बदलतो. तुला सांगू, तुझ्या वेळी मला दिवस गेले होते ना, तेव्हा मला पण असंच वाटायचं की दादा माझ्याशी धड बोलतच नाही. त्यावेळी मी आपली माझ्या मायरी, फोन बिन पण काही नव्हते. अगं, हे यायचे मला भेटायला 2-3 दिवसात ना कधीतरी, आणि काय बोलायचेच नाही. आई, असं नाहीये का, वरवर ना सगळं चांगलं चाललंय असं वाटतंय, पण काहीतरी चुकतंय आणि हे मला माहिती आहे. आणि का ते तुला मारत बिरत तर नाहीत ना? नाही आई, अभी असं कधीच करणार नाही. पण अगं, फक्त एवढंच नसतं ना. अगं, नको विचार करूस तू. हे बघ, तुला असं रिकामं बसायची सवय नाही ना, म्हणून नको ते विचार येतात बघ तुझ्या डोक्यात. अगं, कदाचित ते आता तुमच्या भविष्याचा विचार करत असतील. तुला आणि बाळाला अजून किती सुख देता येईल ह्याचा विचार करत असतील. आणि तू त्यांच्यावर अविश्वास दाखवतेस, बरोबर आहे का हे? हा, नाही का? नाही. अनघा, विश्वास ठेव त्यांच्यावर, नाहीतर तुलाही त्रास होईल आणि त्यांनाही. म्हणजे आई, तू म्हणतेस तसं जर होत असेल ना तर खरंच बरं आहे. पण मी अभिला ओळखते, काहीतरी चुकतंय आई. आणि जोपर्यंत मला त्याचा पत्ता लागत नाही ना, तोपर्यंत मला चैन नाही पडणार. आनंदात राहा बाळा, जिथे दुःख नाहीच आहे तिथे शोधायला जाऊ नकोस. आताच्या तब्येतीची काळजी घे. काय नको विचार कर. अनुष्का का नाही आली आपल्या बरोबर? म्युझिक स्कूल मध्येच थांबते म्हणाली. काय माहिती, पण आहे ना तिच्याकडे तिचिरीची गाडी, जाईल ती तिचिरीची. बर. अरे काय झालं, हसताय का? काय नाही ग, कधी कधी काही नाती आपण जिथे सोडून देतो किंवा ती नाती तिथे संपली तसं आपल्याला वाटतं ना, तिथूनच ती पुन्हा नव्यानं सुरू होतात. म्हणजे? अगं, म्हणजे ही चिंगी ग, अनुष्का ही माझी मैत्रीण होती,
माझीच असं नाही सगळ्यांचीच, पण लहानपणी. आता लहानपणीचं सगळंच मागं पडलं, ती माणसं, घर, नवीन माणसं आयुष्यात आली. इनफॅक्ट आयुष्यच बदललं. ती माणसं परत आपल्या आयुष्यात येतील असं मला कधीही वाटलं नव्हतं. एकतर मी काही फार तसा नॉस्टॅल्जियामध्ये रमणारा माणूस नाही हे एक, आणि दुसरं म्हणजे लहानपणी खूप घट्ट मैत्री असलेली माणसं जेव्हा मोठेपणी आपल्या आयुष्यात येतात तेव्हा आपली मैत्री तेवढीच घट्ट राहते असं नाही, नॅचरली, कारण काहीच कॉमन उरलेलं नसतं. मी हसलो अशा करता की मी जरी मोठा झालो असलो तरी अनुष्का अजून तशीच आहे, तेवढीच लहान. म्हणजे निदान माझ्यासमोर तरी ती तशीच वागते, इतरांची ती कशी वागते मला माहित नाही, माझ्यासमोर मात्र ती अजूनही तशीच आहे. एक्झ्युबरंट, व्हॉट यू कॅन कॉल, फुल ऑफ लाईफ. काय ग, काय झालं? काय नाही, मी तिच्याबद्दल तुमच्याकडून आधी कधीच ऐकलं नव्हतं आणि परवा तुम्ही भेटलात तेव्हा इतक्या वर्षांनी भेटाय असं वाटलंच नाही. एक्झॅक्टली, मला सुद्धा मधली सगळी वर्ष अशी एकदम गायब झाल्यासारखी वाटली ग. पण बरं आहे, आता ती मुंबईत आली आहे, इथे तिच्या टॅलेंटला खूप स्कोप आहे आणि तू आहेस तिला गाईड करायला. मी काय गाईड करणार आहो, तुम्ही आहात ना. खरं सांगू का, मलाच तिच्याकडनं खूप गोष्टी शिकायच्या. अरे हो, त्यावरून मला आठवलं, तू आणि अनुष्का दोघी जणी कॉलेजच्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार आहात ना. हो, म्हणजे यश आणि अनिश मागे लागले. बापरे, टेन्शनच आहे मला. का, तुम्ही जज आहात म्हणून? ऑफकोर्स, मी तुम्हा दोघींमध्ये चांगलं आणि जास्त चांगलं असं कसं ठरवू? तुम्ही दोघी उत्तम गाता, तुमच्या दोघींमध्ये मी डावं उजवं करूच शकत नाही. कसं काय जज करणार आहे मी तुम्हाला कोण असतो? अहो, ती स्पर्धा आहे. त्या स्पर्धेत त्या क्षणी जो कोणी चांगला गाईल त्याला तुम्ही बक्षीस द्या आणि तुमचा निर्णय योग्यच असेल याची खात्री आहे मला. अरुंधती, समजा जर मी अनुष्काला तुझ्यापेक्षा जास्त मार्क दिले तर मी अजून पुढे जास्त रियाज करीन. आणि मी तुला अनुष्कापेक्षा जास्त मार्क दिले तर? तरी सुद्धा मी पुढे जाऊन जास्त रियाज करीनच. अहो, कारण माझ्यासाठी स्पर्धा वगैरे या गोष्टींना तितपतच महत्व आहे. आणि तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय तुम्ही द्या, आम्हाला दोघींना काय वाटेल याचा विचार करू नका. ओके, चला निघूया. पण चिंगी ना, हिचं लग्न लावून द्यायला पाहिजे तरच एका जागेवर टिकेली. अजूनपर्यंत लग्न का नाही केलं तिने? ऍक्च्युली नाही, तसं काही नाहीये. अगं, तिचं काही माझ्यावर प्रेम वगैरे नाहीये. मी जसा तुझी वाट बघत थांबलोय तशी काही ती माझी वाट बघत थांबलेली नव्हती. आय मीन, तिचं लाईफ वेगळं आहे, तिची काहीतरी वेगळी कारण असतील. कदाचित ती कारण तुम्हाला माहित नसतील. कदाचित, पण ती माझी लहानपणची खूप जवळची मैत्रीण आहे अँड आय विश द बेस्ट फॉर हर. कारण, सॉरी, एक मिनिट. अरे हॅलो, हा सर, ओके, येस, उद्या भेटूया, चालेल, येस येस, भेटूयात मग उद्या. थँक्यू. अरुंधती, उद्या आपल्याला एकांना भेटायला जायचं आहे. या माणसाची मुंबई बाहेर खूप मोठी जमीन आहे आणि त्याला त्या जमिनीवर एक म्युझिक स्कूल सुरू करायचं आहे, म्हणजे आपल्या म्युझिक स्कूलची दुसरी ब्रँच. अरे वा, काय सांगताय, किती छान. मग एवढ्या कमी काळामध्ये दुसरी ब्रँच, केवढं एनकरेजिंग आहे. हो, आपण जाऊया उद्या. डेफिनेटली, तुला उद्या वेळ कळवतो मग. हो, चला येते मी. चल ना, मी सोडतो. अहो नको, मी जाते माझी. चार, काय क्रियेवर मिळते ती प्रती, प्रती एखाद्या क्रियेवर मिळते ती प्रती, प्रती प्रती काय कांचन, एखाद्या क्रियेवर मिळते ती काय? प्रतिक्रिया. अगं पद काय पद, हा, ही प्रतिक्रिया मला आवडलेली नाही. देऊ नकोस उत्तर एवढा असेल तर. अहो, घड्याळ बघून केलं मी असं का. अरुंधती आली नाही अजून. अगं येईल ती, कामाला गेली आहे ना. तुला काही हवंय का? अहो असं काय करताय, अनघाची आई इथे राहायला आलीये. अरुंधतीने इथे असायला नको का? अभि सुद्धा घरात नाहीये. डोळ्या जेवणाची सगळी तयारी करायची, कसं होणार सांगा मला. अप्पा, आई, या. अरे वा, गो बाई. गरम गरम वडे. मग
तुम्हाला आवडतात ना, अगदी तशीच केलीत बघा. अप्पा माझी आई. अहो काय हे, तुम्ही अनघाशी गप्पा मारायला आलात आणि स्वयंपाकघरात तुम्हीच काम करताय. अहो त्यात काय एवढं, तसंही घरात बसून राहायची सवय नाही हो मला. आणि काय हरकत आहे, अहो बोलता बोलता चार दोन कामं पटपट होऊन पण जातात की. खर तर जावयाकडे येऊन राहायचं बरं नाही वाटत, म्हणजे लेखीच्या सासरी येऊन राहायचं चालतच नाही बरं का आमच्याकडं. पण ना अंध भेटली नव्हती हो खूप दिवसात, आणि हे मागे लागले जाऊन ये एकदा लेकीला भेटून ये भेटून ये म्हणून आले. ते पण का बरं तुम्हाला राहावं असं वाटत नाही जावायकडे? अहो अप्पा त्या आपल्या जुन्या समजुती नाही का. जुन्या झाल्या ना त्या आता, मग त्या सोडून द्यायच्या आपण. बरं झालं तुम्ही आलात. अहो अशा परिस्थितीमध्ये आजूबाजूला कितीही काळजी घेणारी माणसं असली ना तरी आई ती आईच असते. अहो तुमच्या येण्यामुळं अनघाला बरंच वाटणार आहे. अरे वा जोड्याला फिरायला गेला होता वाटत. नाही आज काउन्सिलिंगची अपॉइंटमेंट होती काउन्सिलरकडे. डिवोर्सच्या आधी दोन काउन्सिलिंग सेशन्स असतात ज्यामध्ये तो काउन्सिलर आमचा डिवोर्स होऊ नये म्हणून प्रयत्न करतो. पण इथे रिलेशन नकोच असेल तर कोण काय करणार ना. आई अनघाची आई. अहो हे तुम्ही केलं? हो कशाला, अहो तुम्ही पाहुण्या आहात आमच्या घरच्या, हे सगळं आमच्या घरच्या बायकांनी करायला हवं. अहो दादा पाहुण्या काय, आता माझी लेक तुमच्या घरची झाली म्हटल्यावर मी पण घरचीच की. नाही नाही तसं नाहीये, पण आजकाल आमच्या घरच्या बायका सतत बाहेर असतात त्यामुळे मग घरची कामं पाहुण्यानं करावी लागतात. पण मग तू असतोस ना घरी, तू करायचीस ना कामं, तुला कोणी नको म्हणालंय का? हे बघ संजना गप्प बसल का दोघ, घरात कोणीतरी आहे याच जरा भान ठेवा. सॉरी आई, पण नेहमीप्रमाणे भान ह्याच सुटलंय आणि बोलणी मला खावी लागली. असो वाव, म्युझिक स्कूलची ब्रँच सुरू झाली आता मजा येईल. आता तर अनुष्काही जॉईन झाली आपल्याला, जे अरुंधतीवर एकटीवर लोड येणार नाही. काय रे तुला नाही वाटत असं? हे बघ अशु मला मान्य आहे अनुष्का आपल्याला खूप वर्षांनी भेटते, पण ती आल्यापासून तू सारखा फक्त तिचाच विचार करतोय. इट्स रे असं काही नाही, तिला पाहायलाच ना कशी वागते ती, यू जस्ट कांट इग्नोर हर. अरे म्हणूनच ना ती सारखी अंगावर आल्यासारखी वागते. अरे पूर्वीपासून ती तशीच आहे. पण तेव्हा आपण लहान होतो आशु, आता असं वागून कसं चालेल? तुला प्रामाणिकपणे सांगू, ह्या अशा लोकांच्या अति मोकळ्या वागण्यामुळे आजूबाजूच्या ऑकवर्ड होत. हो पण ते तिला कळत नाही ना. आणि तिनं खूपच ऑब्व्हियस करते यार, म्हणजे लहानपणी तू तिला आवडायचास आणि आताही ती स्पेशली तुझ्यासाठी आली येते. पण हेही तिला चांगलंच माहितीये नित्या की माझ्या डोक्यात असं काही नाहीये, तेव्हाही नव्हतं आणि आत्ताही नाही. पण तिच्या मनात आहे आत्ताही. आशू तिला तू आवडतोस. नाही रे आशू माझा ऐक, तिला तू आवडतोस मला क्लिअरली दिसतंय ते, आणि मला ते दिसतंय याचा अर्थ सगळ्यांना दिसत असणार, म्हणजे अनिश मावशी आणि अरुंधती. आणि म्हणूनच कदाचित तिला जे काही तुझ्याशी बोलायचं होतं ते ती बोलत नाहीये. हे सगळं इतकं कॉम्प्लिकेटेड असेल असं मला वाटत नाही. पण मला वाटतंय, आणि हे अजून कॉम्प्लिकेटेड करायचं नसेल तर तू आपणहून अरुंधतीशी बोल, तू तिला परत एकदा लग्नाबद्दल विचार. परत एकदा असं अचानक झालं उगाच? उगाच म्हणजे विचार बदललाय का तुझा? का अनुष्का आली म्हणून इथे काहीतरी बोलू नकोस यार, इतकं फ्रिवलच वाटलं का तुला मी? म्हणजे अनुष्का आली की अरुंधती बद्दलच्या माझ्या भावना बदलल्या असं असतं का? काय बोलतोस तू यार, कोण वाटतो मी तुला? ओके मी तुला परत एकदा सांगतो, चिंगी बद्दल माझ्या मनात काही नाही, तेव्हाही नव्हतं आणि आत्ता ह्या क्षणी नाहीये. हो ना, अरे मग काय हरकत आहे अरुंधतीशी परत एकदा बोलायला? कदाचित यावेळी तिचं उत्तर
हो असू शकेल. माझ्याकडे काय बघतोयस, जा आणि अरुंधतीशी बोल, नाहीतर गैरसमज होईल आणि वाढेल. प्रेक्षक हो, आजपर्यंत स्टार प्रवाह चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत रहा.